आणि सगळे आवली आहेत, एकापेक्षा एक आवली, लवली कोणीच नाहीये. पण आता त्यांना सांगायला पाहिजे की अहो तुम्ही आवली असला तरी आता जनता कावली आहे. आता हे बसले तिकडे 10 वर्ष, आता घोषणा काय होत आहेत? मग हिंदुत्ववादी कोण? कोविडची लस मोदीजीने तयार केली, मग बाकीचे काय गवत उपटत बसले होते? संशोधक काय गवत उपटत बसले होते? फायझर काय ते हे असे सगळे अंधभक्त म्हटल्यानंतर आणि त्यांचे सगळे गुरु म्हटल्यानंतर खरोखर यांना कोणतं वॅक्सिन द्यायचं ते आता ठरवावं लागेल. यांना वॅक्सिन देण्याची गरज आहे. आणि मला वाटतं ते काय समूप सगळ्यांना मानसिक रुग्णांना त्या समीर चौगुलेंच्या दवाखान्यात पाठवलं पाहिजे समुपदेशनासाठी. आणि सगळे आवली आहेत, एकापेक्षा एक आवली, लवली कोणीच नाहीये. पण आता त्यांना सांगायला पाहिजे की अहो तुम्ही आवली असला तरी आता जनता कावली आहे. तुम्ही आमची झोप उडवली, सगळंच पळवली. अशा ह्या सगळ्या वातावरणामध्ये आपण पुढे जातो आहोत. आणि थोडस राजकारण खरं म्हणजे आज मला बोलायचं नव्हतं, काल मला बोलायचं ते मी बोललेलो आहे. पण सहज एक सांगायला तर पाहिजे की दरवेळेला आपल्यावरती ते जे एक टीकेचा प्रहार करतात की आम्ही हिंदुत्व सोडलं, हिंदुत्व सोडलं, हिंदुत्व सोडलं का? तर काँग्रेस बरोबर गेलो. मग मी सहज आठवण केली, आठवत बसलो होतो की काँग्रेसचा जमाना होता, तेव्हा आपली युती होती, काँग्रेसची राजवट होती, म्हणजे नरसिंहराव पंतप्रधान असतील, राजीव गांधी असतील, तेव्हा आपल्या देशात आरोळ्या काय व्हायच्या? इस्लाम खतरे में है. बरोबर ना? आठवते? इस्लाम खतरे में है. आता हे बसले तिकडे 10 वर्ष, आता घोषणा काय होत आहेत? मग हिंदुत्ववादी कोण? काँग्रेस का भाजप? हा, त्यावेळेला कधी हिंदू जन आक्रोश मोर्चा काढायची वेळ आली होती किंवा काढला गेला होता? पण आता हे जगातले नव्हे, अंतराळातले सगळे, कारण लस त्यांनी बनवली, अंतराळ गुरु, विश्वगुरूंचे विश्वगुरु. मला काय कळेल? राहुल गांधींचा आवडतं. राहुल गांधी मध्ये अमेरिकेत गेले होते, ते म्हणाले ब्रह्मदेव बाजूला बसला तर हे त्यांना सांगतील ब्रह्मांड कसं चालवायचं. आणि ते मला पटते, कारण जर का लस त्यांनी बनवली असेल तर हे नक्कीच ब्रह्मांड चालवत असतील. तर त्यावेळेला इस्लाम खतरे में होता. आता तुम्ही एवढे सगळे ताकदवर नेते बसल्यानंतर हिंदू आक्रोश करताय, याचा अर्थ तुम्ही सत्ता चालवायला, सरकार चालवायला, देश चालवायला लायक नाही आहात.